गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ गुड मॉर्निंग आफ्टरनून का मॉर्निंग चलो क्या देखने का आज का तू आज काय काय बघायचं बघा डाऊट डेली क्वेश्चन्स पाठवलेत हो डेली क्वेश्चन्स पाठवलेत हो डेली क्वेश्चन्स पाठवलेत हो ज्यांना ज्यांना येत असतील सॉल्व्ह करून फोटो पाठवा हो पटपट क्वेश्चन्स पट। पट। मग बोर्डवर चालू करूया क्वेश्चन्स बोर्डवर चालू करूया मग डेली क्वेश्चन झाले की काय एकदा रिलेव्हेंट रिव्हिजन करूया आता काय काय पाहिजे ते आणि मग Of of 220 types, से साइन ऑफ कॉस्ट ऑफ टू ट्वेंटी टाइप अशा च साइन कॉस्ट बघायचं आहे फायनल पार्ट ट्रिग्नोमेट्रीचा सेंड केले हो बुक तो बुक तो मी बघालो हुँ, चला कुणाकुणा चालू चला पहिला मी बोर्ड वर लिहितो आता बोर्डवर लिहितो आणि मग चेक करूया मग काय आहे साइन ऑफ टू सेवेंटी एट साइन ऑफ टू सेवेंटी एट चला वा लेक्चर्स रेग्युलर करा लेक्चर्स रेग्युलर करा आणि एखादं लेक्चर मिस झाला असेल तर टेलिग्राम वर मला रेकॉर्डेड लेक्चर्स पाठवता येते टेलिग्राम डाउनलोड करून ठेवा एखादं लेक्चर मिस झाला असेल तर मला टेलिग्राम वर पाठवता येते टेलिग्राम डाउनलोड करा टेलिग्राम काय तर टेलिग्राम व्हॉट्सअप सारखा ॲप आहे पण वर मोठ्या फाईल्स पाठवता येत आहेत दोनशे एम बी चारशे एम बी दोन, दोन जी बी तीन जी बीची पण फाईल टेलिग्रामवर पाठवता येते व्हॉट्सअपवर पाठवता येत नाही मग किती पण मोठी फाईल असली तर मला हे व्हिडिओ दोनशे एम बी पर्यंत आहेत तर ती मला तुम्हाला टेलिग्रामवर पण पाठवता येते मग टेलिग्राम डाउनलोड करून ठेवा आणि टेलिग्रामवर माझा कोणता नंबर आहे टेलिग्रामवर माझा हा नंबर आहे टेलिग्रामवर माझा हा फोन नंबर आहे याच्यावर मेसेज केलात की एखादा लेक्चर मिस झालेला असेल तर तुम्हाला ते मला पाठवता येते ठीक आहे चलो मग काय साईन ऑफ टू सेव्हन्टी एट वा साईन ऑफ टू सेव्हन्टी एट मग टू सेव्हन्टी एट इज इज इन विच कॉर्डन मै टू सेवेन्टी टू थ्री सिक्सटी टू सेवेटी बा टू सेवेटी टू थ्री सिक्सटी फोर्थ क्वार टू सेवेटी टू थ्री सिक्सटी हाँ अपना फोर्थ क्वारंट सो धिस एंगल इज इन विच क्वार फोर्थ क्वार्रंट सो धिस एंगल इज इन ंगल इज इन फोर्थ क्वार्रंट फोर्थ क्वार साइन ऑफ टू से ठीक है लक्ष्य कसले ट्रिक है ऑल सॉजिटिव पहले क्वार सिल्वर म्हणजे साईन पॉझिटिव्ह सेकंड मध्ये ऑल सिल्वर टी टॅन पॉझिटिव्ह थर्ड मध्ये ऑल सिल्वर टी कप सी कॉस पॉझिटिव्ह फोर्थ मध्ये मग फोर्थ मध्ये काय कॉस इज पॉझिटिव्ह बट हे तर साईन आहे महे आलं निगेटिव्ह महे आलं निगेटिव्ह त्याच्यानंतर कॉस वन फिफ्टी फाईव्ह कॉस वन फिफ्टी फाईव्ह वन फिफ्टी फाईव्ह इज इन विच क्वाटर सेकंड वन फिफ्टी फाईव्ह इज इन विच क्वार्टन वन फिफ्टी फाईव्ह म्हणजे कुठून कुठं पर्यंत आला नाइन्टी टू वन एटी वन फिफ्टी फाईव्ह कुठून कुठं पर्यंत आला नाइन्टी टू वन फिफ्टी वन एटी मग दिस इज इन सेकंड क्वार्टन मग सेकंड क्वार्टरमध्ये काय ऑल पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वार्टन सिल्वर पॉझिटिव्ह ऑल सिल्वर टी कप्स ऑल सिल्वर सेकंड क्वार्टरमध्ये काय इन सेकंड क्वार्टन साइन इज पॉझिटिव्ह इन सेकंड साइन इज बट हा कोणता क्वार्टरंट आला टॅन थ्री थर्टी हा कोणता क्वार्ट्रंट आला हा आला अगेन फोर्थ क्वार्टर टू सेव्हन्टी टू थ्री सिक्स्टी टू टू सेवेटी टू थ्री सिक्सटी टू 270 टू थ्री सिक्सटी है, फोर्थ क्वाड्रेंट। मैं फोर्थ क्वाड्रेंट मे मैं फोर्थ क्वार्टर मध्य ऑल सिल्वर टी कप्स ऑल साइन tan कॉस मैं cos इज पॉजिटिव फोर्थ क्वाड्रेंट मध्य कॉस्ट इज पॉझिटिव्ह पण हे तर कॉस्ट नाही दिस इज टॅन्ड मग हे पण निगेटिव्ह सगळ्या निगेटिव्ह या कॉट फोर फोर्टी द कॉट फोर फोर्टी कोण येईल बघा कॉट फोर फोर्टी कोणत्या क्वार्टर मध्ये येईल अबाव थ्री थ्री सिक्स्टी सर्व निगेटिव्ह कशा असतील अबाव थ्री सिक्स्टी सर्व निगेटिव्ह आहेत हे काय माहिती नाही बघूया ना सांग तुन कस दर? पने फोर मी सांगतो कसं करायचं पण हे फोर फोर्टीचं मी आतापर्यंत काही सांगितलं नव्हतं फोर फोर्टीचं नवीन होत ओके ओके सखाराम करतो मी तुम्ही नंतर टेलिग्राम डाउनलोड करा कोणते लेक्चर पाहिजेत ते मला सांगा पाठवतो हो मी मागचे कॉट ऑफ फोर फोर्टी तर फोर फोर्टी कोणत्या कॉर्डर मध्ये फोर फोर्टी तर झालंच नाही ना परत मी इकडे ड्रॉ करतो बेसिक्स बघा काय दिस इज इस ऍक्सिस अँड दिस इज एक्स ऍक्सिस अँगल चालू झाला इथून दिस इज वाय ऍक्सिस अँड दिस इज एक्स ऍक्सिस फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँगल अँगल कुठून स्टार्ट करायचं फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस दिस इज वाय एक्सिस अँड दिस इज एक्स एक्सिस आणि अँगल स्टार्ट करून करायचं अँगल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स एक्सिस मग इथून इथंपर्यंत अँगल झाला तर टेन डिग्री ट्वेंटी डिग्री थर्टी डिग्री फोर्टी डिग्री नाईन्टी डिग्री इथंपर्यंत आला तर इकडे गेला तर नाईन्टीच्या वर हंड्रेड वन ट्वेंटी वन थर्टी कळतं ना इथंपर्यंत अँगल गेला तर वन ट्वेंटी वन थर्टी वन एट्टी अँगल मग इथं अँगल असला तर पर्यंत जीरो टू नाइनटी इत से टू सेवेन्टी टू थ्री सिक्सटी ग्रू सेवेटी टू थ्री सिक्सटी एक गोल फेरी बसली फुल एक गोल फेरी बसली एंगल थ्री सिक्सटी नाइनटी 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 मित इन आम चालू फुल एक गोल फेरी बसली एंगल थ्री सिक्सटी ब आणि थ्री सिक्स्टी नाइन्टी नाईन्टी 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 आणि त्याच्यात आणखीन एक नाईन्टी बसला तर त्यात आणखीन एक नाईन्टी बसला तर फोर फिफ्टी पण हे किती आहे फोर फोर्टी हे किती आहे फोर फोर्टी कळते ना बा मग अँगल कुठे झाला इथून इथं नाइन्टी इथून इथंपर्यंत वन एटी इथून इथंपर्यंत झाला टू सेव्हन्टी इथून परत इथंपर्यंत झाला थ्री सिक्स्टी परत याच्या पुढे गेलो तर इथंपर्यंत फोर फिफ्टी मग फोर फोर्टी म्हणजे इथं येतं अँगल बा असा हे अँगल आहे फोर फोर्टी डिग्री फोर फोर्टी डिग्री म्हणजे कळालं का थ्री सिक्स्टी गोल फिरायचा आणि थ्री सिक्स्टीच्या पुढं थ्री सिक्स्टी फुल फेरी मारायची आणि थ्री सिक्स्टीच्या पुढे किती एटी डिग्री मग फुल हे थ्री सिक्स्टी मारायचं आणि थ्री सिक्स्टीच्या पुढे किती जायचं एट्टी डिग्री मग थ्री सिक्स्टी म्हणजे एक गोल फेरी बसली थ्री सिक्स्टी मीन्स वॉट थ्री सिक्स्टी मीन्स वन फुल रोटेशन आणि एक फुल रोटेशन नंतर पुढे किती जायचं एटी डिग्री एक फुल फुलशन नुढ़े जाए तो एटी डिग्री मैं फोर्टी इज इन विच क्वार्टर फर्स्ट क्वार्टर फोर फोर्टी इज इन विच क्वार्टर फर्स्ट क्वार्टर फर्स्ट क्वार्टर मैं ऑल पॉजिटिव आटर मध्य फोर फोर्टी आलास्ट क्वार्टर मध्य ओके चला आन्सर्स बघा तुमचे बरोबर आहेत का बघा किती, किती करेक्ट किती करेक्ट आले किती रॉंग आले बघा तुम्ही चेक करा मला ज्यांनी पाठवले हो त्यांचे मी चेक करतो बा खूप कमी मुलांचे आलेत रे बाकीचे आन्सर पाठवायला चालू हो करा उद्यापासून फोर्थ रॉंग झालंय पाच चार बाकी सगळे बरोबर आहेत फोर्थ सर्वांच रितेशचे रॉंग आहे कोकडवार बार पहिले तीन बरोबर पहिले तीन सर्वांचेच बरोबर आले फोर्थ जरा रॉंग आले खूप जणांच हम्म हम्म चल हो ना आंसर पाठवा आंसर सर्वांनी पाठवा म्हणजे मला कळतंय तुम्हाला किती यायले किती येईना झाले मला कळतंय थोडं ठीक आहे हे फोर्थ कळते का रे सर्वांना हे फोर्थ कळते का सर्वांना हे फोर्थ फोर्टी क्लिअर आहे का सर्वांना जरा कमेंट करा चला चला बोला फोर्थ कळते ना ठीक आहे तसे एक्झाम्पल येत नाहीत फिजिक्समध्ये फिजिक्समध्ये असे एक्झाम्पल फोर फोर्टी सारखे येत नाहीत पण एखाद वेळी येऊ शकतात कधी तर थ्री सिक्स्टी पर्यंत येणार जनरली चलो Mm-hmm. hmm, mm -hmm. चलो नेक्स्ट काय बघायचंय वा आतापर्यंत काय काय बघाल एकदा मी रिवाईज करतो आतापर्यंत काय काय इम्पॉर्टंट झालं आज जे मी टीच करणार आहे त्याच्यासाठी काय काय लागते ते मी एकदा रिवाइज करतो पुढचा पार्ट बघूया फर्स्ट काय लागते आज फर्स्ट इम्पॉर्टंट काय इन दिस ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आर पॉझिटिव्ह दिस इज फर्स्ट क्वार्ट्रंट इन फर्स्ट क्वॉड्रंट ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ट्रिग्नॉमेट्री आपण कशाला बघाल आज कोणी नवीन असेल तर ट्रिग्नॉमेट्री आपण का बघाल कारण ट्रिग्नॉमेट्री फिजिक्समध्ये खूप जास्त युजफुल आहे आणि फिजिक्समध्ये ट्रिग्नॉमेट्री होत नाही फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर बेसिक मॅथमॅथिकल टूल्स बेसिक मॅथमॅथिकल टूल्स ते फर्स्ट चॅप्टर आहे फिजिक्सचा ते आपण बघालो सो इन दिस क्वार्ट्रंट दिस ऑल म्हणून आपण मॅथ्स मॅथ्स बघालो बेसिक फिजिक्स साठी सो दिस इन दिस दिस ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इज द फर्स्ट अँड इन फर्स्ट ऑल क्वाड्रन्ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मग फर्स्ट क्वार्ट म्हणजे कुठून कुठे पर्यंत फर्स्ट क्वाड्रन म्हणजे कुठून कुठे पर्यंत फर्स्ट मीन्स झिरो डिग्री टू नाईन्टी डिग्री फर्स्ट क्वार्रंट इज फ्रॉम जीरो डिग्री टू नाइंटी डिग्री ठीक है सैकेंड क्वार्रंट क्या ऑल सिल्वर टी कप्स ट्रिक लक्षा अपन ऑल सिल्वर सिल्वर टी कप्स सिली मीनिंग है इन दिस क्वार्रंट साइन इज पॉजिटिव दिस इज सेकेंड क्वार्रंट सेट मीन वॉट नाइंटी डिग्री डिग्री इथून अँगल चालू झाला इथून इथं पर्यंत आलो फर्स्ट कॉर्टन संपला नाईन्टी डिग्री झिरो टू नाईन्टी इथं इथून नाईन्टीच्या पुढे गेलो म्हणजे इथं आला इथून इथं इथं इनिशियल फायनल एरो हा अँगल वन एटी इथं इनिशियल आलो हा फायनल अॅरो दिस अँगल इज वन एटी सो नाइन्टी टू वन एटी अँगल इज इन नाईन्टी टू वन एटी अँगल इज इन विच क्वार्टन सेकंड क्वार्टर थर्ड क्वार्टन मध्ये काय याच्या खाली आला आणखीन आपण इथं पण आलो याच्या पण खाली आलो याच्या पण आपण खाली आलो तर असा अँगल झाला आपण याच्या पण खाली आलो तर असा अँगल झाला मग वन पेक्षा मोठा झाला सो थर्ड क्वार्टन इज वॉट वन एटी टू टू सेव्हन्टी इज थर्ड क्वार्ट वन एटी टू टू सेव्हन्टी वन एटी टू टू सेव्हन्टी इज थर्ड क्वार्टन अँड फोर्थ क्वार्टन कुठून कुठेपर्यंत टू सेवेटी टू थ्री सिक्सटी सो इन दिस क्वारन ऑल आर पॉजिटिव इन दिस कॉर्नर ओनली साइन इज पॉजिटिव इन दिस कॉर्नर ओनली टैन इज पॉजिटिव एंडस क्वारन ओडली कॉस इज पॉजिटिव लक्षाई ट्रिक सिल्वर टी कप ट्रिक आता एक ट्रीक संगीन एक ट्रिक मैं संग पण ही थोडीशी कन्फ्युज करणार प्रॅक्टिस झाल्यावर यायला चालू होईल सेकंड ट्रिक थोडीशी कन्फ्युज करणार प्रॅक्टिस झालं की तुम्हाला ही ट्रिक यायला चालू होईल मला लक्षात ठेवा बा सेकंड ट्रिक मी चालू करालो सेकंड ट्रिक काय ठीक बा मग वर का टेबल नंतर लिखन गया अंडरस्टैंड होते सो हियर आई एम आई हैव रिटन मल्टीपल ऑफ 90 90 डिग्री चाहिए मल्टीपल मैं नाइनटी इंटू वन दैट इज कॉल्ड ऑड मल्टीपल एक पट एक एक ऑड है सो नाइनटी इंटू वन इज ऑड मल्टीपल 90 इंटू टू

पुढचे पण घेतले तर चालतात पण फिजिक्स मध्ये सहसा लागत नाहीत याच्या पुढचा नाईन्टीचा थ्री टाइम्स घेतला तेव्हा फाईव्ह टाइम्स सेवन टाइम्स नाईन टाइम्स नाईन्टी टू टाइम्स फोर टाइम्स सिक्स टाइम्स एट टाइम्स पण हे लागत नाहीत आपल्याला खालचे मग फक्त एवढेच घेतलेत मी सो इफ दीज टू आर प्रेझेंट इफ ऑड मल्टिपल इज प्रेझेंट कुठं प्रेझेंट असते कसा प्रेझेंट असते बघू थोडा वेळ थांबता थांबा जरा ते बघू पण पहिला एवढं लक्षात ठेवा काय

ऑड मल्टिपल असला तर चेंज करा काय चेंज करायचं चे मी सांगतो इवन मल्टिपल असेल तर चेंज करायचं चे? चे? हो नाही हो काय चेंज करायचं नाही ते पण मी सांगतो आड मल्टिपल असेल एक्झाम्पल झाल्यावर क्लिअर होईल हे थोडस अनक्लिअर असणार एक्झाम्पल झाल्यावर क्लिअर होते चेंज करायचं म्हणजे काय साईन असेल तर साईन बिकम्स कॉस आणि कॉस असेल तर कॉस बिकम्स साईन म्हणजे साईनचा कॉस होणार आणि कॉस असेल तर साईन होणार दिस इज चेंज

कॉट असल तो कोट बिकम्स टैन टैन असेल तो टैन बिकम्स कोट सो दिस इज द चेंज इफ ऑड मल्टीपल इज प्रेजेंट साइन बिकम्स कॉस और इफ कॉस इज प्रेजेंट देन कॉस बिकम्स साइन सेक बिकम्स कोसेक और इफ कोसेक इज प्रेजेंट देन कोसेक बिकम्स सेक कोट टैन बनते क्यों ऑन टैन असला तो कॉट बनना बर याचा एक्जैक्टली यूज कसा करायचा याचा एक्झॅक्टली यूज कसा करायचा नेक्स्ट स्टेप मध्ये आहे हे टेबल पहिला लिहून घ्या टेबल लिहून घ्या टेबल लिहून घ्या याचा यूज कसा करायचा मी सांगतो हे टेबल शॉर्ट मध्ये टेबल मी शॉर्ट मध्ये इथे लिहितो टेबल तुम्ही लिहून घ्या टेबल मी शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात नसणार पार्ट नाही एक्झाम्पल्स करताना Casa limita el mhm, चला टेबल लिहून झाला की मला सांगा डन पुढचा पाठ बघूया मग पबजी कोणारे नाव ठाकरे पबजी लवर <laughs> चला चल मे मिली ले है बै इफ नाइंटी डिग्रीज प्रेजेंट चला बे इफ नाइंटी डिग्रीज प्रेजेंट

कसा करायचा बघा मग सर्वात इम्पॉर्टंट पार्ट ट्रिग्नॉमेट्रीचा की जे फिजिक्स मध्ये लागते मॅथ्समध्ये तर ट्रिग्नॉमेट्री टोटलच इम्पॉर्टंट आहे पण फिजिक्समध्ये मध्ये जे पार्ट खूप जास्त लागते आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा ते आपण स्टार्ट करालो फिजिक्समध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा जे पार्ट खूप जास्त लागते ते आपण आता बघालो बघ काय मग समजा हे फाइंड आउट करायचं मला काय साइन ऑफ वन फिफ्टी साइन ऑफ वन फिफ्टी फाइंड आउट करायचं आहे साईन वन फिफ्टी आपण ऑलरेडी फाइंड आउट केलंय साइन वन फिफ्टी आपण ऑलरेडी फाइंड आउट केलंय पण ते वेगळ्या पद्धतीनं फाइंड आउट केला होता नाइनटी प्लस सिक्स्टी लिहिला होता आणि ए प्लस बी साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला युज केला होता आता थोडे डिफरंट मेथड यूज कराल मी बघा ही मेथड कशी आहे फास्ट आहे आता जी आपण मेथड यूज कराल एकदम फास्ट आहे प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला एकदम ओरली सांगता येते एकदम फास्ट सांगता येते काय कॅल्क्युलेशन पेनचा पण यूज करायची गरज नाही एकदम फास्ट सांगता येते ब सो साईन वन फिफ्टी सो साईन वन फिफ्टी आय कॅन राईट ॲज वन एटी मायनस थर्टी ओके साइन वन फिफ्टी फुल कंसंट्रेशन करा टू थ्री एक्जाम्पल कि एकदम परफेक्ट करना पहले मध्य थोड़ा थोड़ाफार कल बार वॉन्ट साइन वन फिफ्टी सो आई माइनस थर्टी सो आई है थर्टी सो फॉर वन एटी फॉर वन एटी चेंज करायचा का चेंज करायचा नाही वन एटी थ्री सिक्स्टी फॉर वन एटी थ्री सिक्स्टी चेंज करायचा का चेंज नाही नो चेंज वन एटी थ्री सिक्स्टी साठी नो चेंज आहे नो चेंजचा मिनिंग काय साईन रिमेन्स आहेत साईन साईनचा कॉस होत नाही कॉस असेल तर साईन होत नाही साईनचा साईनच ठेवायचा नो no चेंज वन एटी असला तर पहिला पहिलं जर अँगल वन एटी आहे किंवा पहिला अँगल थ्री सिक्स्टी आहे तर काय करायचं no नो चेंज मग पहिला अँगल वन एटी आहे मग नो चेंज साईनचा साईन मधला मायनस साईन इथं घ्यायचं का हा 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 नो नो ना मधला मायनस साईन इथं खाली ओढायचा आहे का फक्त वन साठी काय ठरवायचं आहे वन एटी आहे तर नो चेंज साईन विल रिमेन ॲज साईन अँड थर्टी खाली आहे तसा ओढायचा मधला साईन घ्यायचा नाही थर्टी आहे तसा खाली ओढला सो दिस इज साइन ऑफ थर्टी मग हे कोण आहे दिस इज साइन ऑफ थर्टी बर मग हे मायनस असणार का प्लस असणार ते ठरवावं लागणार आता हे मायनस आहे का प्लस आहे बघा वन फिफ्टी म्हणजे कोणता क्वॉर्डरंट आहे वन फिफ्टी मीन्स विच क्वाड्रंट वन फिफ्टी मीन्स सेकंड क्वार्टरंट झिरो टू नाईन्टी इज फर्स्ट क्वार्टरंट झिरो टू नाईन्टी इज फर्स्ट क्वार्ट नाईन्टी टू वन एटी म्हणजे आपण मध्ये ना इज इन सेकंड मग सेकंड क्वार्टन मध्ये साईन कसा आहे साईनच आहे ना वन फिफ्टी तर बघायचं आहे मग वन फिफ्टी इज इन सेकंड क्वार्टन आणि सेकंड मध्ये साइन कसा आहे ऑल सिल्वर साईन इज पॉझिटिव्ह मग प्लस आला <coughs> वन फिफ्टी म्हणजे सेकंड क्वार्टर आणि सेकंड मध्ये साईन कसा आहे साईन सिल्वर आहे साईन इज पॉझिटिव्ह मग साईन पॉझिटिव्ह म्हणून मी तर प्लस लिहिला मग साईन ऑफ थर्टी किती आहे हाफ आहे मग हाफ येते साईन थर्टी किती आहे हाफ आहे मग साईन वन फिफ्टी किती येते वन बाय टू साईन वन फिफ्टी किती येतो तर साईन वन फिफ्टी इज वन बाय टू कळत आहे साईन वन फिफ्टी किती येते तर साईन वन फिफ्टी वन बाय टू चला हे लिहून घ्या मी परत एकदा एक्सप्लेन करतो आणखीन काही एक्झाम्पल्स करूया जितके एक्झाम्पल्स होत जातील तेवढी प्रॅक्टिस होईल थोडस सुरुवातीला असं वाटतंय की थोडं न कळल्यासारखं वाटू शकते एखाद दोन मुलांना पण जशी प्रॅक्टिस होईल तसा कळायला चालवते चला हे लिहून घ्या परत मी एक्सप्लेन करतो चला लिहून घ्या पटापट लिहून झाले की डन पाठवा हो, नेक्स्ट एक्झाम्पल करू चलो चला मैं पर एक रिपीट करा लो हेड्स एग्जांपल सेम एग्जांपल में पर एक रिपीट करा लो बस सेम एग्जांपल सेम एग्जांपल में पर एक रिपीट कर दो मैं नेक्स्ट एग्जांपल हो गया बाक्का है वांट साइन ऑफ़ वन फिफ्टी वे वांट साइन ऑफ़ वन फिफ्टी वन फिफ्टी लगा साले दे दे वन फिफ्टी लग अँड आय कॅन राईट वन एटी मायनस थर्टी पण मी लिहिलाय वन एटी मायनस थर्टी ठीक आहे मग वन एटीला काय करायचंय आहे वन एटीला चेंज करायचंय काय नो चेंज वन एटी प्लस मायनस असेल थ्री सिक्स्टी प्लस मायनस असेल तर नो चेंज फॉर वन एटी अँड थ्री सिक्स्टी नो चेंज फॉर वन एटी अँड थ्री सिक्स्टी नो चेंज अँड फॉर नाइन्टी अँड टू सेव्हन्टी चेंज पण इथं नाईन्टी नाही नाइन्टी करू नेक्स्ट एक्झाम्पल नाईन्टीचं करू पण वन एटी आहे वन एटीला नो चेंज आहे मग साईन आहे तसा ओढायचा खाली मग मायनसच्या मध्ये काय खाली ओढता येते का मायनस खाली घ्यायचा हे है नाही मग थर्टी आहे तसा खाली घेतला मग साईन ऑफ थर्टी मग प्लस का मायनस दॅट डिपेंड्स अपॉन क्वार्टर हे वन फिफ्टी आहे वन फिफ्टी इज इन सेकंड क्वारंट दिस इज वन फिफ्टी वन फिफ्टी इज इन विच क्वाड्रंट वन फिफ्टी इज इन सेकंड क्वार्टर सेकंड मध्ये साईन काय सेकंड मध्ये साईन इज पॉझिटिव्ह मग हे साईनच तर आहे सुरुवातीच बघायचं स्टार्टिंग बघायचं मग साईन ऑफ वन फिफ्टी काय इथं येते वन फिफ्टी वन फिफ्टी साईन वन फिफ्टीचा पॉझिटिव्ह आहे प्लस आला मग हाफ आला कळते बा यालाच मी वेगळ्या आणखीन मेथडने करतो यालाच मी थोड डिफरंट मेथडने करतो बघा मी काय केला साईन ऑफ वन फिफ्टी आय कॅन ऑल्सो राईट इट ॲज साईन ऑफ नाईन्टी प्लस सिक्स्टी बस साइन ऑफ वन फिफ्टीला साइन ऑफ वन फिफ्टीला मला काय लिहिता येते साइन ऑफ नाइन्टी प्लस सिक्स्टी ठीक आहे पण नाईन्टी प्लस मायनस आला इथं प्लस येऊ दे मायनस येऊ दे काय ये फरक पडत नाही इथं प्लस मायनस काय फरक पडत नाही वन एटी आला तर सेम नाईन्टी आला तर चेंज नाईन्टीला काय ठरवलं आपण चेंज नाईन्टीला चेंज म्हणजे साइन बिकम्स कॉस आणि कॉस असता तर साइन बनवा तर नाईन्टी आला तर नाइन्टीला चेंज करायचा आहे चेंज म्हणजे साईनचा सा कॉस आणि कॉस असतो तर साईन साईन होता कॉस झाला मुळे बिकॉज ऑफ नाईन्टी साईन होता कॉस झाला प्लसला खाली घ्यायचं असते का नाही मधला साईन खाली त्याचं काही रिलेशन नाही दुसरा अँगल आहे तसा खाली ओढला दुसरा अँगल आहे तसा खाली ओढला सिक्स्टी ना मग नाइन्टी आहे त्याच्यामुळे काय गेला साईन बिकम्स कॉस चेंज सिक्स्टी आहे तसा खाली ओढला अगेन अगेन साइन वन फिफ्टी इज इथ पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता लिहायचा इथं प्लस का ना मायनस साईन वन फिफ्टी वन फिफ्टी इज इन सेकंड क्वार्टर वन फिफ्टी इज इन सेकंड क्वॉर्डरन आणि सेकंड क्वॉर्ड मध्ये साईन पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वार्टन मध्ये साईन पॉझिटिव्ह आणि हे साईनच आहे ना मग प्लस आण पॉझिटिव्ह आहे मग पॉझिटिव्ह कॉस ऑफ सिक्स्टी कॉस ऑफ सिक्स्टी किती आहे कॉस ऑफ सिक्स्टी किती आहे कॉस्ट ऑफ सिक्स्टी हाफच आहे कॉस ऑफ सिक्स्टी कॉस ऑफ सिक्स्टी हाफच आहे मग असा गेला तरी हाफ येते असं केलं तरी हाफ येते चला किती जणांना कळाले रे किती जणांना कळते जरा कमेंट करा कळल आणखीन दुसऱ्याला कळाल नसलं तरी कळल मग अंदाज किती जणांना कळते आणखीन एक्झाम्पल्स होते तसं कळते बोलो कळते सर्वांना धनश्री वैष्णवी सखाराम पंचा पंजडी समजते सर्वांना विष्णूला पण समजते ओके रितेश चलो सबको क्लिअर चला आणखीन थोडं कोणाला अनक्लिअर असलं तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये क्लिअर होते दोन्ही एक्झाम्पल्स लाय चला दोन्ही एक्झाम्पल्स लिहून ठेवा चला एक्झाम्पल्स लिया चला हो ओके अरे साहिल तुला काय मी म्हटलो ऐकलं का लेक्चरच्या सुरुवातीला अरे तुला फोन केला होता मी संध्याकाळी सात सात सिक्स ट्वेंटीला सिक्स ट्वेंटीच्या आसपास पण ते फोनच लागला नाही लेक्चर बगत होता का चलो हो गया स्विच ऑफ है सात नंतर कर आज सात नंतर तू काय कर तुझा जेव वे मला सेवेन ओ क्लॉक नंतर कर मला वे है <coughs> चलो समझा कॉस ऑफ वन ट्वेंटी चलो हे फाइंड करो करून दाखव ऑफ वन ट्वेंटी चला दिसतंय ना सर्वांना कॉस ऑफ वन ट्वेंटी चला परत एकदा जॉईन करा एक मिनिट राहिला या मध्ये दे। परत एकदा जॉईन करा पुढचे एक्झाम्पल्स बघूया mhm mm mhm mm